नमस्कार, एस्पर न्यूटॉकमध्ये आपले स्वागत आहे. MSCIT ऑन डिमांड प्रवेश प्रक्रिये संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊ. आपल्या विचारणेनुसार बिझक्लँडमध्ये ॲडमिशन प्रक्रियेत बदल केले आहेत. विचारणेनुसार बिझक्लँडमध्ये अपडेटही रिलीज केले आहेत. आता आपल्याला ॲडमिशन बॅच ऐवजी एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचे आहेत. बिझक्लँड इन्स्टॉलेशन आणि अपडेट संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया. बिझक्लँड इन्स्टॉलेबल ESC आपण सोलर मधून डाउनलोड करावे. सोलर होमपेज वरील डाउनलोड मेनू मधील सॉफ्टवेअर युटिलिटी मधून बिझक्लँड आणि बिझक्लँड अपडेटर दोन्ही डाउनलोड करा. डाउनलोड केलेली बिझक्लँड आणि बिझक्लँड अपडेटर दोन्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. आपणास विनंती आहे आपल्या नेटवर्कमधील क्लायंट मशीनवर हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताना अन्य ऍप्लिकेशनचा वापर करू नका. रिलीज केलेले अपडेट इन्स्टॉल करण्यासाठी बिझक्लँड अपडेटर ऍप्लिकेशन रन करा. यासाठी आपल्या सोलर ID पासवर्डने लॉग इन करा. अपडेट इन्स्टॉल करताना बिझक्लँड पाथ सिलेक्ट करा. सी ड्राईव्ह प्रोग्राम फाईल्स मधील MKCL हा फोल्डर आणि MKCL फोल्डर मधील बिझक्लँड हा सब फोल्डर सिलेक्ट करा. बिझक्लँड अपडेट इन्स्टॉल केल्यावर आपल्या सोलर ID पासवर्डने लॉग इन करा. बिझक्लँड ऍप्लिकेशन रजिस्टर होत आहे. यावेळी अन्य ऍप्लिकेशनचा वापर करू नका, जेणेकरून सोलर डेटा व्यवस्थित सिंक्रोनाइज होईल. नवीन अपडेट आणि सुविधांनुसार ऍडमिशन सिलेक्ट करा. बॅच ऐवजी एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करा. आता ऍडमिशनसाठी न्यू ऍडमिशनवर क्लिक करा. नेहमीप्रमाणे फ्रेश ऍडमिशनवर क्लिक करा. स्कॅन केलेले फॉर्म अपलोड करून नेहमीप्रमाणे डेटा एंट्री करण्यासाठी ॲड न्यू स्कॅन इमेज वर क्लिक करा. ऍडमिशन संबंधित सुविधांबद्दल माहिती जाणून घेऊया. आता बॅच ऐवजी एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचे आहे. आपण आता वर्षभरात कधीही ऍडमिशन करू शकतो. विद्यार्थ्यांचे पेमेंट कन्फर्म झाल्यावर विद्यार्थी लर्निंग सुरू करू शकतात. January 2019 एक्झाम इव्हेंट ऍडमिशन कालावधी 27 सप्टेंबर ते 22 नोव्हेंबर आणि लर्निंग लास्ट डेट 23 जानेवारी. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 एक्झाम इव्हेंट उपलब्ध राहतील.